राज्यात सरासरीपेक्षा 27% कमी पाऊस, विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची हवामान विभागाची माहिती। हवामान खात्याकडून मुंबईला येलो अलर्ट, मुंबईतील काही भागात जोरदार पावसाची शक्यता। भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसानं हजेरी लावल्यानं भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, तर शेतीच्या कामांनाही वेग। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये निसर्गाचं हिरवगार रूप, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी। चिपळूणजवळचा परशुराम घाटातील सबत्सडा धबधबा प्रवाहित, पर्यटकांनी आनंद घेतला। अमरावती शहरासह अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस, 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा। यवतमाळच्या बाभुळगाव आणि आर्णी तालुक्यातील नाल्यांना पूर, पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतीसह कापूस आणि सोयाबीनचं मोठं नुकसान। उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावरती, आज वाशिमच्या पोहरादेवीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा वाशिममधील पोहरादेवी दौरा, ठाकरेंच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू, तर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीनं ठाकरेंचं स्वागत होणार। शिवसेनेच्या 40 आणि ठाकरेंच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस, आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत। शिवसेनेच्या मंत्र्यांची सोमवारी तातडीची बैठक, विधिमंडळाकडून आलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी बैठक, नोटीसीला उत्तर देण्यासाठी आमदारांकडे 7 दिवसांची मुदत। माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला, मी तुमची माफी मागतो, शरद पवारांची येवलेकरांना भावनिक साद, तर छगन भुजबळांवर सडकून टीका। न टायर्ड हू न रिटायर्ड हू, शरद पवारांचा नाशिकमधून अजित पवार गटाला इशारा। भाजपसोबत चर्चा झाल्या होत्या पण निर्णय कधीच झाला नाही, शरद पवारांचं विधान। मी पक्षातून बाहेर पडण्यास तयार, तुम्ही परत या, जितेंद्र आव्हाडांची उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ। काही लोकांनी पवारांना घेरल्याच्या आरोपांवर बोलताना आव्हाडांकडून अजित पवारांना परत येण्याची साद। शरद पवारांच्या येवल्यातील सभेमुळे राजकीय वातावरण तापलं, भुजबळ फॉर्मवर पत्रकार परिषद घेत पवारांच्या सभेला छगन भुजबळ उत्तर देणं। गडचिरोलीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर, या कार्यक्रमातून लाभार्थ्यांना मदत। तोंडात अंजीर आणि हातात खंजीर असलेले लोक घातक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका। अजित पवार आमचे नवीन सहकारी मात्र जुने मित्र, गडचिरोलीतल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं विधान, तर आता शिंदे फडणवीस आणि पवार त्रिशूळ म्हणून काम करणार, फडणवीसांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिल्याच कार्यक्रमात अधिकाऱ्यांना तंबी, अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये पोस्टिंग असताना नागपूरमध्ये राहून नोकरी करू नये, त्यांनी मुख्यालयात राहिलं पाहिजे, अजित पवारांच्या सूचना। गडचिरोलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदिवासी नृत्यावर ठेका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दाद। नागपुरातल्या एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मी पुन्हा येईनचा पुनरुच्चार, विधिमंडळामध्ये मी पुन्हा येईन कविता केली आणि अनेक अडचणी आल्या, मात्र आता इतरांना सोबत घेऊन मी पुन्हा आलोय, फडणवीसांचं वक्तव्य। राष्ट्रवादी आमदार सरोज अहिरे तब्येत बिघडल्यामुळे 2 दिवसांपासून रुग्णालयात दाखल, खासदार सुप्रिया सुळेंनी सरोज अहिरे यांची भेट घेतली, सरोज अहिरेंचा नेमका पाठिंबा कोणाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे। सिल्वर ओकवरती उद्योगपती गौतम अदानींनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट, राष्ट्रवादीतल्या फुटीवरती चर्चा केली। राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील अजित पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता, मकरंद पाटील शरद पवारांच्या कराड दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते। माजी खासदार सुबोध मोहिते यांची अजित पवारांना साथ, मोहितेंनी शुक्रवारी मुंबईमध्ये अजित पवार यांची भेट घेतली। सोलापूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांचा राजीनामा, स्थानिक पातळीवरचे नेते सातत्यानं अपमानाची वागणूक देत असल्याचा त्यांचा आरोप। रेल्वे मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार एक्सप्रेसच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 25% सवलत मिळणार, रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना काहीसा दिलासा। आषाढीनिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांकडून विठुरायाला भरभरून दान, तब्बल 6,27,00,000 उत्पन्न मिळालं। मुंबईच्या बांगूरनगरमध्ये 6,000 किलोच्या लोखंडी पुलाच्या सांगाड्याची चोरी, बांगूरनगर पोलिसांकडून आरोपीला अटक, आरोपीकडून लोखंडी सांगाडा जप्त। वस्तू आणि सेवा कर नेटवर्क आता पीएमएलए ऍक्ट अंतर्गत येणार, भारत सरकारच्या केंद्रीय अर्थमंत्रालयाअंतर्गत अधिसूचना जारी।
कल्याण डोंबिवलीकरांची 1.5 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार, नागरिकांना इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करता येणार, पहिल्या टप्प्यामध्ये 10 ई बस जुलै अखेरीस केडीएमसीच्या ताफ्यात येणार। राज्यातील 13 ऐतिहासिक गावांमधील 13 शाळांचा कायापालट होणार, महापुरुषांशी संबंधित 13 शाळांच्या विकासासाठी तब्बल 14.30 कोटी रुपयांचा निधी, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक वचनपूर्ती। नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बोर्डावर असलेले जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांचे फोटो काढले, अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हे फोटो हटवले। कल्याणमध्ये मनसेची बॅनरबाजी, जनतेच्या मनातील हिंदू जननायक राज साहेब अशा आशयाचे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मनसेचं एकसही संतापाची अभियान, सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीनंतर जनतेनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी यासाठी अभियान राबवण्यात येत आहे। गोंदियातही मनसेचा एकसही संतापाची उपक्रम, राज्यामध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात उपक्रम हाती घेण्यात आलाय। पालघर जिल्ह्यामध्ये मनसेची एकसही संतापाची मोहीम, राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींविरोधात ही मोहीम उघडण्यात आली आहे। मोहिमेला जिल्ह्यातील मनसैनिकांसह नागरिकांचीही मोठी गर्दी। धुळे एमआयडीसीतील खताच्या गोदामावरती कृषी विभागाची धाड, 10 लाखाहून अधिक रुपयांचा बोगस खतांचा साठा जप्त। लातूरच्या उदगीरमध्ये बनावट देशी दारूची वाहतूक, या प्रकरणी दोघांना अटक, 52,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुण्यामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले 5 जण झेरबंद, टोळीतील काही जण फरार, यावेळी दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये गोळीबार, तर एका पोलिसावर धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आल्याचं समोर। भुसावळ आउटर्ड यार्डजवळ पंजाब मेल एक्सप्रेसमध्ये दरोडा, प्रवाशांना बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना समोर, 7 प्रवाशांकडून मोबाईल आणि रोकड घेऊन 3 दरोडेखोर पसार, या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबई नाशिक महामार्गावरती वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं भीषण अपघात, अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। पुण्यामध्ये स्कूल बस चालक आणि महिला केअरटेकरचा हलगर्जीपणा उघड, 10 वर्षीय मुलगी जवळपास 3 तास बंद बसमध्ये अडकल्याची धक्कादायक घटना समोर, घडलेल्या प्रकारामुळे पालकांचा संताप। वर्ध्याच्या गिरड शिवारामध्ये शिकार करण्यासाठी गेलेल्या दोघांचा विद्युत तारांना स्पर्श झाल्यानं मृत्यू तर 2 जण बचावले, या प्रकरणी शेतमालकावर गुन्हा दाखल। वसईमध्ये विषप्राशन करत बस चालकानं आत्महत्येचा प्रयत्न केला, चालकाची प्रकृती गंभीर, वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतून बडतर्फ केल्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं उघड। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, पाणीपुरी खाल्ल्यानंतर विद्यार्थिनीची तब्येत बिघडली होती, पोटात तीव्र संसर्ग झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला। हिंगोलीच्या गोरेगाव शिवारामध्ये रानडुकराच्या कळपाचा शेतकऱ्यावर हल्ला, यामध्ये शेतकरी गंभीर जखमी, शेतकरी शेतात जनावरांना चारा पाणी देण्यासाठी गेले असता ही घटना घडली। दौंड तालुक्यातील एका आश्रमामध्ये 3 गतिमंद मुलींवरती लैंगिक अत्याचार, सदर प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, या प्रकरणी शिक्षकाला अटक, विद्यार्थ्याला शिकवणीच्या नावाखाली बोलवून कृत्य केल्याची माहिती। नंदुरबारच्या प्रतापपूर गावाजवळ मजुरांना घेऊन जाणारी जीप उलटली, अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 15 जण जखमी, गाडीचा रॉड तुटल्यानं अपघात झाल्याची माहिती। पालघरच्या जव्हार भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे चालत्या कारवरती वडाचं झाड कोसळलं, मात्र यामध्ये कोणीही जखमी झालं नाहीये। भंडाऱ्याच्या लाखांदूर शेततळ्यामध्ये बुडून शेतकऱ्याचा मृत्यू, शेतीची कामं करण्यासाठी गेला असता घटना घडली आहे। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात मधमाशांच्या 125 पेट्यांमध्ये कीटकनाशक टाकल्यानं लाखो मधमाशांचा मृत्यू, मधमाशी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात अज्ञातानं हे कृत्य केलंय, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। बेळगावच्या चिकोडी तालुक्यातील बेपत्ता जैन मुलींची हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न, हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला, या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान हिंसाचार, आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू। पंतप्रधानांचा तेलंगणातील वारंगलमध्ये रोड शो, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणातल्या वारंगलच्या भद्रकाली मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलं। केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची तेलंगणा सरकारवर टीका। केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची चेन्नईमधल्या इंटिग्रल कोच फॅक्टरीला भेट दिली, तिथे वंदे भारतच्या गाड्या तयार केल्या जातात, यावेळी वंदे भारतचा नवा रंगही पाहायला मिळाला। दिल्लीमध्ये तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे मुरादाबाद शहरातील काही भाग जलमय।
येत्या 28 जुलैला आणीबाणी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार। चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये आणि वीणा जामकर मुख्य भूमिकेत। अभिनेते अनुपम खेर यांच्याकडून त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा। यामध्ये अनुपम खेर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारणार। जून महिन्यामध्ये अमेरिकेतील नोकरीच्या कपातीमध्ये 49% घट, अहवालातून माहिती समोर। ऍपलचा आयफोन 15 प्रो मॅक्स लवकरच लॉन्च होणार, मात्र हा फोन हा मागच्या प्रो मॅक्स मॉडेलपेक्षा अधिक महाग असण्याची शक्यता। पॅन कार्ड आधार लिंक न केल्यास करदात्यांना भरावा लागणार 6,000 रुपयांचा दंड, आयकर विभागाची माहिती। भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघ सहभागी होणार की नाही यासंदर्भात अनिश्चितता। पाकिस्तान सरकारकडून अद्याप परवानगी नाही, तर परवानगी संदर्भातील निर्णयासाठी पाकिस्तान सरकारकडून विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना। ऍशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाच्या 224 धावा, तर विजयासाठी इंग्लंड पुढे 251 धावांचं लक्ष। PV सिंधू आणि लक्ष्य सेनची कॅनडा ओपनच्या उपांत्य फेरीमध्ये धडक। PV सिंधू समोर जपानच्या यामागुचीचं आव्हान, तर लक्ष्य सेनची केंटा निशिमोतोशी लढत। थ्रेड हे मायक्रोब्लॉगिंग ऍप मेटानं लॉन्च केलं असून काही तासांमध्ये 10 मिलियन्स वापरकर्त्यांनी साइन इन केलंय। मागच्या आर्थिक वर्षात देशामध्ये 3,884 नवीन बँक शाखा उघडल्या, त्यामध्ये ग्रामीण बँका व शेड्यूल बँकांव्यतिरिक्त सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश। बाई पण भारी देवा या चित्रपटानं 13 कोटींच्या आसपास कमाई केली, या वर्षातला पहिला विक्रमी कमाई करणारा मराठी चित्रपट। टाटा मोटर्सच्या मालकीच्या जगवार लँड रोवरनं जून अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये 1,00,000+ मोटर्सची विक्री केली। कंपनीच्या मोटर्सच्या विक्रीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 29% वाढ। ग्राहक त्यांचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड नेटवर्क पोर्ट करू शकतील। 1 ऑक्टोबरपासून याची सुरुवात होईल, RBIनं परिपत्रक जारी केलंय। भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये पुन्हा एकदा तेजी। परकीय चलन साठा 30 जून 2023 रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये 1.85 अब्ज डॉलरनं वाढून 595 अब्ज डॉलर्सवर। G20 देशांच्या अंतराळ अर्थव्यवस्था विषयक कार्यगटाची चौथी बैठक बंगळुरूमध्ये सुरू असून शेवटच्या दिवशी अंतराळ उद्योग भागीदारीवरती चर्चा होणार आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।